हाय फ्रेंड्स, आज आपण 12th स्टँडर्ड मधला टेक्स्टबुक एक्झरसाइज 1.1 हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. यामध्ये काय सांगितलं की फंक्शन हे कंटिन्युअस आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रॉब्लेम काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर 5x मायनस e to the power 2x upon sin 3x for x is not equal to 0. And if f is 0, then value is 1. Okay, now x cha thikani jar apan 0 put kelo tar yacha je answer yeto te 1 yeto. आणि जेव्हा आपण x च्या ठिकाणी 0 पुट नाही करत त्यावेळेस आंसर काय येतं ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, तर आपल्याला काय गिवन आहे की f ऑफ 0 हे 1 आहे, हे आपल्याला गिवन आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. आता जेव्हा x इज नॉट इक्वल टू 0 आहे त्यावेळेस ते कसं सॉल्व करायचं, तर त्याला लिमिट अप्लाय करायची. ओके, त्याच्यामुळे दोन्ही साइडला लिमिट अप्लाय करायची आणि एक्स इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे एक्स टेंड्स टू 0. लिमिट एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 ई टू द पॉवर 5x मायनस ई टू द पॉवर 2x अपॉन साइन 3x. आता आपल्याला याला सॉल्व कसं करायचं, तर इथे पहा आपल्याला कोणता फॉर्म्युला तयार होतो का, होतो. कोणता होतो, लिमिट x टेंड्स टू 0 ई टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x, याची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. आणि लिमिट एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स, याची पण व्हॅल्यू काय येते, 1 येते. मग आपण या इक्वेशन या क्वेश्चनला जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये फिट केलं तर आपण याची व्हॅल्यू काढू शकू. त्यामुळे आपण पहिल्यांदा थोडं सॉल्व करून घेऊ आणि मग आपण या फॉर्म्युल्यात त्याला बसवू. ओके, आता ई टू द पॉवर 5x मायनस ई टू द पॉवर 2x यामधून जर आपण ई टू द पॉवर 2x कॉमन काढलं तर लिमिट एक्स टेंड्स टू 0 ई टू द पॉवर 2x कॉमन काढलं तर इन ब्रॅकेट काय उरतं, ई टू द पॉवर 3x मायनस 1 अपॉन साइन 3x. आता आपण आलो का आपल्या फॉर्म मध्ये ई टू द पॉवर एक्स मायनस 1, आपल्याला फक्त आता डिनॉमिनेटर मध्ये एक्स पाहिजे. ओके, इथे एक्स आहे तर इथे पण एक्स पाहिजे, इथे 2x असेल तर इथे पण 2x पाहिजे. म्हणजे इथे जी व्हॅल्यू भेटल तीच व्हॅल्यू इथे पण आली तरच आन्सर 1 येतो. तर इथं काय आहे, ई टू द पॉवर 3x आहे, तर आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा काय लागेल, 3x लागेल. त्याच्यासाठी आपण 3x ने मल्टिप्लाय करू आणि 3x ने डिवाइड करू तर काय भेटेल, 3x ने मल्टिप्लाय अँड 3x ने डिवाइड, इथे वाटले इथे लिहून ठेवू आपण. ओके, आता इथे काय आहे, साइन 3x आहे. फॉर्म्युल्यात काय दिले की साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. इथे एक्स आहे म्हणून इथे पण एक्सच आलं, इथे 2x असलं असतं तर इथे पण काय आलं असतं, 2x आलं असतं. तर इथे किती आहे, साइन 3x, म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये काय लागेल, 3x लागेल. त्याच्यासाठी आपण 3x ने मल्टिप्लाय करू आणि 3x ने डिवाइड करू. ओके, साइन 3x इथे सुद्धा आपण तेच करणार, तर 3x ने मल्टिप्लाय अँड 3x ने डिवाइड.
आपण वाटले इकडून करू, इकडच्या साईडने करू, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, आता बघा आपला आपला फॉर्म्युला आपण बाजूला काढून घेऊ. पहिल्यांदा सगळ्यांना सेपरेट लिमिट देऊन टाकू. ओके, लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर 2x, याला एक ब्रॅकेट देऊन टाकू. लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर 3x मायनस 1, याचा याच्यासोबत कोण आहे, 3x हा आहे. ओके, आणि हा 3x असाच राहिला म्हणून याला आपण वर घेऊन टाकू. ओके, आता डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, लिमिट x टेंड्स टू 0 साइन 3x, याच्यासोबत कोण आहे, हा 3x आहे. ओके, मग हा 3x काय राहील, तसाच राहील, साइन 3x अपॉन 3x, हा 3x आपण इथे लिहून टाकू. ओके, आता हा 3x आणि हा 3x काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय, तर लिमिट x टेंड्स टू 0 e टू द पॉवर 2x. आता आपल्याला याला सॉल्व करावं लागणार. ओके, याला काय फॉर्म्युला यूज करता येणार नाही, याचे काय फॅक्टर पडत नाही, याचं रॅशनलायझेशन होत नाही, मग आपण याला काय करायचं, डायरेक्ट मेथड यूज करायची. ओके, डायरेक्ट मेथड कधी यूज करतात, जेव्हा आपल्याकडे फॅक्टरी कोणताच पर्याय नसतो, आपल्याकडे कोणताच पर्याय नसतो, त्यावेळेस आपण डायरेक्ट मेथड यूज करायची. पर्याय कसा नसतो, बघा इथे फॅक्टर पडतात का, नाही पडत. इथे रॅशनलायझेशन होतं का, नाही होत. इथे फॉर्म्युला मेथड यूज होतो का, नाही होत. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस डायरेक्ट मेथड यूज करायची. ओके, याच्या या मेथड विषयी मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आहे. ओके, आता आपण इथे डायरेक्ट मेथड यूज करू. x टेंड्स टू 0 म्हणजे x च्या ठिकाणी आपण डायरेक्टली 0 पुट करू, e टू द पॉवर 2 इंटू 0. ओके, आणि हा याचा आन्सर काय येतं, 1 येतं. आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये याला फिट केलं, त्यामुळे याचा डायरेक्टली आन्सर काय आहे, 1 आहे. आपण याचा सुद्धा आन्सर काय येतं, 1 येतं, कारण याला आपण डायरेक्टली या फॉर्म्युल्यात फिट केलं. ओके, मग आता काय येणार, याच्या पुढचं मी इथे लिहिते, हे मी रफ करून टाकते, इथे लिहिते. आता e टू द पॉवर 2 इंटू 0 म्हणजे काय येतं, e टू द पॉवर 0, आणि e टू द पॉवर 0 याचं आन्सर हे 1 येतं. कोणत्याही संख्येचा जर पॉवर 0 असेल तर आन्सर हे 1 येतं, हे लक्षात ठेवणे. हजारचा पॉवर, 1000चा पॉवर जरी आपण 0 केला तरी हा 1 येतो, म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंट फंक्शनचा जर पॉवर 0 असला आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जर पॉवर 0 असला तर आन्सर हे ऑलवेज 1 येतं. ओके, म्हणजे आपल्याला काय भेटलं आता, लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. ओके, मग आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 यातून आपल्याला काय कळालं, की इक्वेशन 1 चं पण आन्सर हे 1च आहे, इक्वेशन 2 चं सुद्धा आन्सर 1च आहे. म्हणजे फंक्शन हे काय आहे, मग कंटिन्युअस आहे. मग लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ x इज इक्वल टू काय आहे, f ऑफ 0. म्हणून देअरफोर द फंक्शन f ऑफ x इज कंटिन्युअस.
कधी कंटिन्यूअस आहे? ऍट एक्स इज इक्वल टू झिरो. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.